अरे बघ, कारखान्याची कशी वाट लावली साहेबाच्या काठानं. बघ घुमून होता तो काय गाणे काय मित्र. यावेळी फक्त आमचं साहेबच निवडून येणार म्हणजे आमदार होणार, कळलं का? तुमच्या साहेबांनी रोजगार निर्मितीसाठी कधी काय केलंय का? काय केलंय का म्हणजे? म्हणजे अरे तुमच्या साहेबांकडे फक्त एकच कारखाना, त्याच्यात बी घट झाली का वाढ झाली हे तुलाच माहिती. खार्त्यापेक्षा ह्यो कारखान्याचा अहवाल बघ ना, याच्यामध्ये वर्षानुवर्ष कामगारांची संख्या कशी कमी कमी होत आली याच्यावरूनच कळल तुला काय ते. तुझ्या साहेबाचा 2009 अहवाल, 2009 कायम कर्मचारी 151 होत आणि आता बघ 2012-13 फक्त 86 कर्मचारी आहेत. आता तूच बघ आणि तूच ठरव घट झाली का वाढ. पाहिला खरंच किरण, रोजगारात खरोखरच घट झाली. त्यापेक्षा आमच्या दादांकडे बघ, आमच्या दादांकडे कोयना शिक्षण संस्था, कोयना ऍग्रो, सकस दूध संघ, बाजार समिती, पवनचक्क्या, पर्यटन, आणि ह्या संघातन हजारोंना रोजगार निर्माण केलाय त्यांनी. आणि यो त्याचा पुरावा. आता तूच बघ आणि तूच ठरव म्हणजे झालं. आता बस झालं, आता गट नाही आणि तट नाही, फक्त दादा म्हणजे दादाच. आता आम्ही ठरवलंय या वर्षी पुन्हा एकदा दादा आणि दादाच. राष्ट्रवादी.